चांदोली धरणातून 3,800 क्युसेक पाण्याचा नदीपात्रात विसर्ग, नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा. वारणा धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये अतिवृष्टी होत असल्याने धरणाच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होत आहे. जलाशय परिचलन सूचीप्रमाणे धरणाची पाणी पातळी नियंत्रित ठेवण्याकरिता आज धरणातून चालू असलेल्या विसर्गात वाढ करून 2 वक्रद्वारमधून 2,200 क्युसेक व विद्युत जनित्रमधून 1,600 क्युसेक असे एकूण 3,800 क्युसेक नदीपात्रात सोडण्यात येणार आहे. त्यामुळे नदीच्या पाणी पातळीमध्ये वाढ होणार आहे. त्यामुळे नदीकडच्या लोकांना सतर्कतेचा इशारा वारणा धरण व्यवस्थापनाकडून देण्यात येत आहे. आज दिनांक 23 जुलै 2024 रोजी वारणा धरणाची पाणी पातळी 620.50 इतकी झालेली आहे आणि धरण 81% भरलेलं आहे. मागील वर्षी ह्याच साधारणतः 27 जुलै दिवशी हे धरण 81% झालं होतं. यावर्षी पावसाचं प्रमाण जास्त असल्यामुळे जसं मागील वर्षी याच दिवशी साधारणतः 750 mm पाऊस होता झाला होता आजपर्यंत, तर आज रोजी 1,600 mm इतका पाऊस झालेला आहे आणि त्यामुळे धरणाची पाणी पातळी वाढून 81% इतकी झालेली आहे. जलाशय परिचलन सूचीप्रमाणे धरणाची पाणी पातळी नियंत्रित करण्याच्या दृष्टीने आज 23 रोजी आपण धरणातील 2 वक्रद्वार 1 मीटरने उघडून 2,200 क्युसेक व पॉवर हाऊसमधनं 1,600 क्युसेक असं 3,800 क्युसेक इतका विसर्ग नदीपात्रात सोडण्यात येत आहे. तरी नदीकाठच्या लोकांनी दक्षता बाळगून सावधानीचा इशारा समजून योग्य ती काळजी घ्यावी. लोकनायक न्यूज